त्यामुळे आता सर्वसामान्यांना दिलासा मिळतो का, कर रचनेत काही बदल होतात का, हे मात्र 1 फेब्रुवारीलाच आपल्याला कळणार आहे. इथे भारतीय शेअर बाजारामध्ये पुन्हा एकदा ब्लॅक फ्रायडे पाहायला मिळाला. सेन्सेक्स 1000 अंकांनी तर निफ्टी जवळपास 300 अंकांनी खाली कोसळलेला होता. अदानी समूहाच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घसरण झाली आणि यामुळे बाजारावर देखील मोठा परिणाम झाला. या पाठीमागची नेमकी कारणं काय, याचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट पाहूया. आज भारतीय शेअर बाजार गडगडला आणि अर्थविश्वात अनेक चर्चांना उधाण आलं की बाजारात इतकी उदासीनता का, शेअर बाजार इतका का कोसळला, तर त्यामागे अनेक कारण असल्याचं पुढे आलंय. एक कोई फॉरेन की जो रिसर्च कंपनी है उन्होंने कोई इंडिया के बिजनेस ग्रुप के बारे में रिपोर्ट बाहर किया जो कि डैमेजिंग इन नेचर था. उसकी वजह से एक मार्केट में एक नर्वसनेस इन्वेस्टर्स में फैली गई और वो नर्वसनेस की वजह से लोगों की पोजीशन अनवाइंडिंग होने लगी. शायद लॉन्ग टर्म कैपिटल गेन जो अभी फिलहाल 10% है और एक साल के बाद आपका आपका जो इन्वेस्टमेंट है वो लॉन्ग टर्म हो जाता है, उसमें कहीं ट्वीकिंग हो सकता है. तो ये भी चीज़ें शायद नेगेटिव हो सकती है मार्केट के लिए आने वाले दिनों में. हिंडनबर्गचे अहवाल आले आणि त्यानंतर अदानी समूहाच्या कंपनीतनं अनेक जणांकडून शेअर्सच्या विक्रीचा सपाटा लावला आणि त्यामुळे अदानीच्या सर्व कंपन्यांचे शेअर्स आपटल्याचं पाहायला मिळालं. अदानी समूहातील कंपन्यांचे शेअर्स कितीने कोसळले? अदानी टोटल गॅस लिमिटेड 20% शेअर पडला. अदानी एंटरप्राईज लिमिटेड 19% घसरण झाली. अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड 20% खाली आला, तर अदानी ट्रान्समिशन 20% आपटला. अदानी पोर्ट 15% कोसळला. अदानी पॉवर आणि अदानी विल्मारमध्ये 5% घसरण झाली. हिंडनबर्गच्या रिपोर्ट नंतर अदानी समूहाकडनं अहवालात केलेले आरोप नाकारण्यात आले आहेत. सोबतच अदानी समूहाकडनं हिंडनबर्ग फर्मवर कायदेशीर मार्गानं कारवाई करण्याचा सल्लाही घेत असल्याचा खुलासा करण्यात आला आहे. मात्र यातच अदानी यांच्या संपत्तीत घट झाली आहे. श्रीमंतांच्या यादीत 3rd स्थानावरनं ते 4th स्थानावर फेकल्या गेलेत. हिंडनबर्ग रिपोर्ट हा अदानी एंटरप्राईजच्या FPOचं नुकसान व्हावं यासाठी आणला गेल्याचा दावा देखील अदानी समूहाकडनं करण्यात आलाय. दरम्यान हिंडनबर्गच्या रिपोर्टमध्ये नेमकं आहे तरी काय आणि काय आरोप करण्यात आले ते पाहूया. अदानी समूह आपल्या शेअर्सचे भाव स्वतः वाढवतो असा आरोप आहे. गौतम अदानी यांच्या संपत्तीत मागील 3 वर्षात अनेक पटीने वाढ झाली आहे. येत्या काळात अदानी समूहाच्या कंपन्यांच्या शेअर्सचे भाव 85% पडू शकतात. अदानी समूहातील कंपन्यांवर कर्ज अधिक आहे आणि अधिक शेअर्स गहाण ठेवले गेले आहेत. त्यामुळे रिपोर्ट आल्याच्या पहिल्याच दिवशी हिंडनबर्ग रिपोर्टमुळे अदानी समूहातील कंपन्यांना 80,000 कोटींहून जास्त नुकसान झालं. त्यात आज संपूर्ण शेअर बाजारावरच त्याचा थेट परिणाम दिसल्यानं अनेक गुंतवणूकदार चिंतेत सापडले. अभिषेक मुठाळ, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.